नमस्कार. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी होत असलेल्या रोखठोक चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या निमित्तानं आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2019 हे आव्हानांचं वर्ष असणार आहे. देश सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जाईल तो याच वर्षात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या वर्षातली पहिली मुलाखत थोड्याच वेळात प्रसिद्ध होणार आहे. ते या मुलाखतीत काय भूमिका मांडतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष असेल. या महत्त्वाच्या वर्षात सरकारसमोरची आणि देशासमोरची आव्हानं नेमकी काय आहेत आणि ती पेलण्यासाठी काय तयारी करावी लागेल यावरच आज आपण विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहोत. खास रोखठोकच्या आपल्या आजच्या चर्चेत नववर्ष आव्हानांचं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत थोड्याच वेळात प्रसारित होणार आहे. निवडणूक वर्षातली ही पहिलीच मुलाखत असेल आणि त्यामध्ये नव्या वर्षाचा सरकारचा संकल्प काय आहे याविषयी उत्तर येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर गेल्या चार वर्षात, साडेचार वर्षात खरं तर, पंतप्रधानांवर आणि पर्यायानं त्यांच्या सरकारवर झालेली टीका लक्षात घेता पंतप्रधान त्याला उत्तर देतात का हेही पाहणं लक्षवेधी आहे. आव्हानांनी भरलेल्या या नव्या वर्षाच्या संदर्भातल्या चर्चेत आपल्या सोबत सहभागी होत आहेत कर्नल, निवृत्त कर्नल अभय पटवर्धन, त्याचबरोबर कृषीतज्ज्ञ विनायकराव पाटील आणि माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत जयराज साळगावकर अर्थतज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित. आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत. आपल्या सगळ्यांना चर्चा सुरू होण्यापूर्वी एक छोटीशी आठवण करून देतो आहे, ती म्हणजे अशी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नववर्षाच्या सुरुवातीलाच एक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. थोड्याच वेळात ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला सुरुवात होईल आणि ती जोपर्यंत येईल तोपर्यंत आपण नरेंद्र मोदींच्याकडून काय अपेक्षा आहेत यावर तर चर्चा करूच, पण मुलाखत येता क्षणी आपल्याला त्यावरचीही चर्चा करायची आहे. मी आजच्या चर्चेची सुरुवात ही विनायकराव पाटील यांच्याकडून करतो आहे. विनायकराव, गेली चार वर्ष भारतीय जनता पक्षाचं प्रणीत असलेलं सरकार केंद्रात आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातसुद्धा आहे. महाराष्ट्राची चर्चा तुलनेनं करायला थोडासा वेळ आहे, पण आत्ताच्या घडीला येत्या वर्षात आपल्याला कृषी खात्याकडून, कृषी विभागाकडून आणि पर्यायानं आत्ताच्या असलेल्या सरकारकडून लगेच कुठल्या अपेक्षा आहेत? कारण काही दिवसात बजेटही येऊ घातलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा करण्यापासून हमीभावासारखे अनेक प्रश्न गेल्या चार वर्षात कितपत सुटले आणि येत्या काही दिवसात तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोणती घोषणा ऐकायला आवडेल? मुळात असं आहे की त्यांनी निवडणुकांच्या पूर्वी ज्या घोषणा केल्या त्याची पूर्तता केली तरी पुष्कळ आहे, कारण त्यांनी निवडणुकांच्या आधी बरीच आश्वासनं शेतकऱ्यांना दिली होती आणि मोदींचंच सरकार नव्हे, एकंदरीत जी सरकारं सत्तेवर येतात त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासनं देताना निवडणुकीपुरती न देता आपण जी पूर्ण करू शकू अशीच आश्वासनं दिली पाहिजे. कारण कसं आहे की 70% लोक हा शेती व्यवसाय करतात आणि दिलेली आश्वासनं पूर्ण होतील या भरोशावर जर त्यांनी त्यांची शेती करायला सुरुवात केली तर मग कुठेतरी गफलत होते. त्यामुळे सत्तेवरचे असो किंवा सत्तेत नसलेले असो किंवा नंतर येणारे असो, या सगळ्यांनीच शेतकऱ्यांना आश्वासनं देण्यापूर्वी आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. जर समजा असं आपण म्हटलं की राजकारण्यांनी भान ठेवून बोलावं, पण त्या पलीकडे जाऊन आता पंतप्रधान थोड्याच वेळात एका मुलाखतीद्वारे आपली भूमिका मांडतील, त्यांनी कोणत्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे आणि शेतीच्या बाबतीतल्या कुठल्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला पाहिजे असं वाटतं? तुम्ही काही मुद्द्यांचा परामर्श घेऊन 1, 2, 3, 4 असं करत सांगू शकाल? होय, सांगू शकेल. पहिला मुद्दा असा आहे की शेतीविषयी जी सरकारची धोरणं आहे, विशेषतः केंद्र सरकारची,
केंद्र सरकारची धोरणं जी असतात ती आयात निर्यातीच्या बाबतीत असतात, खतांच्या आयात निर्यातीच्या बाबतीत असतात, आणि त्यांनी लांब पल्ल्याची धोरणं आखणं गरजेचं असतं. कारण आता उदाहरणार्थ एका वर्षात जर निर्यात सुरू करा बंद करा असे चार चार आणि पाच पाच वेळा जर निर्णय बदलले गेले तर शेतकऱ्यांना त्यांचं नियोजन करणं अवघड जातं. म्हणून सरकारची ही जबाबदारी आणि मोदींच्याकडनं ही अपेक्षा आहे पंतप्रधानांच्याकडनं माननीय माझी की त्यांनी लांब पल्ल्याची धोरणं करावीत की जेणेकरून शेतकऱ्याला आपलं जो काही आहे आपण काय पिकवावं किती पिकवावं कुठे विकावं याच्याविषयी त्याचा निश्चितपणाने त्याला विचार करता येईल हा एक भाग झाला. त्याच्यानंतर विजेसारखा प्रश्न आहे जो सगळीकडे भेडसावतो. आता कुठलंही सरकार असलं की ते म्हणतं की आम्ही सत्तेवर आल्यावर 24 तास देऊ हे शक्य नाही आहे सध्या तरी. आणि म्हणून त्यांनी असं जाहीर केलं पाहिजे की आम्ही येत्या काही काळात फक्त 8 किंवा 9 तास एवढीच वीज देऊ शकू, एवढंच नव्हे तर ती कुठल्या वेळात देऊ शकू, सकाळी 8 ते संध्याकाळी 5 का, आणि ती क्वालिटी वीज दिली पाहिजे की जेणेकरून मोटारी जळता कामा नये. आणि म्हणून शेतीविषयी लांब पल्ल्याचे धोरणं असणं गरजेचं आहे. एखादा आता तुरीसारखा प्रश्न आहे, आपण जाहीर करतो की आपण घेऊ आणि मग घेत नाही. माझं असं म्हणणं आहे की शेतकरी या संशोधनांच्या पाठबळामुळे आता वाटेल तेवढं उत्पादन घ्यायला सक्षम झालेला आहे. आणि त्यामुळे सरकारने तुटवाडा असेल त्यावेळी वारेमाप आश्वासनं न देता जी पूर्ण करू शकू अशी द्यावीत, म्हणजे मग शेतकऱ्याला त्रास होणार नाही. अगदी आपला मुद्दा लक्षात आला. आपण आता शेतीच्याच अनुषंगाने असलेल्या आणखीन एका क्षेत्राच्या कडच्या अपेक्षा जाणून घेऊ आणि त्यासाठी जयराज साळगावकर यांना माझा प्रश्न असेल की जयराजजी, अर्थविषय हा सुद्धा इतकाच महत्त्वाचा आहे जितका या देशाच्या साठी शेती, संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा हेही विषय आहेत. गेल्या साधारण 4 वर्षात असं वारंवार म्हटलं गेलं की केंद्र सरकारला आर्थिक धोरण नाही, नोटबंदीसारखा विषय अत्यंत घिसडघाईनं हाताळला गेला, त्याचबरोबर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाली का घट झाली याचे वेगळेवेगळे दावे झाले. गेल्या वर्षाच्या शेवटी शेवटीपर्यंत अशी एक बातमी आली जी थोडीशी सकारात्मक होती की भारताची अर्थव्यवस्था ही आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला टक्कर देण्या इतपत सक्षम होऊ पाहतीये. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला सांगा, पंतप्रधानांनी अर्थविषयक धोरणांवर काय भूमिका घ्यायला हवी? आता 1 फेब्रुवारीला वित्तमंत्री बजेट सादर करतील, म्हणजे फारसा वेळ नाही आहे त्याला. त्याच्यामुळे या काळामध्ये जेवढी शक्य होईल तितकी जनतेच्या फायद्याच्या गोष्टी म्हणजे LPG, पेट्रोल, डायरेक्ट टॅक्सेस बजेटमध्ये असतात, असं करून जनमत आपल्याकडे मिळवण्याचा प्रयत्न राजकीयरित्या होणं साहजिक आहे. याचं कारण 3 राज्यामध्ये जो छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये जो विद्यमान सरकारचा पाडाव झाला आहे त्याच्यापासून शिकून घेऊन मला असं वाटतं की मोदींनी त्यांची ही सगळी आत्ताची जी कात आहे ती टाकून एक नवीन मोदी उभरून यावेत की जे फक्त अर्थ, अर्थशास्त्र आणि देशाची अर्थव्यवस्था याच्याकडेच दृष्टी ठेवतील. अगदी तुम्ही म्हणालात मोदींनी आत्ताची कात टाकली पाहिजे, म्हणजे काय जरा एकदा खुलासा करा. म्हणजे त्यांचं सांस्कृतिक आणि ते जसं त्यांचं जे रूप ते दाखवतात अर्थशास्त्राकडे त्यांचं फारसं लक्ष नाही नसतं त्याच्यामध्ये. आणि असलं थोडं तर आता पूर्णपणे, कारण पुढचं वर्ष हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत तणातणीचं आहे. 19 ऑक्टोबरला 15 FFC फिफ्थ फिनान्स कमिशन येणार आणि त्याची तयारी आपल्याला 19 जुलै जेव्हा फुल फ्लेज बजेट येणार तेव्हा आज देशाकडे जी प्रायोरिटी, जी संरक्षणाची प्रायोरिटी आहे तितकीच प्रायोरिटी ही अर्थव्यवस्थेला दिली गेली पाहिजे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतील, बँकिंग इंडस्ट्री असेल किंवा आता हेज फंड, म्युच्युअल फंडामध्ये जे हेज फंड आहे ते इलेक्शनच्या आधी बाहेर हेजिंग करणार, त्यामुळे त्याचं ट्युनिंग दर दिवसाला दर तासाला झालं पाहिजे आणि PMO ने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता मला जो डेटा मिळतो तो सरकारकडून मिळतो, प्रसिद्धी माध्यमातून मिळतो, वेबसाईटवरून मिळतो, तो डेटा मात्र पॉझिटिव्ह आहे. कारण 75% सर्व्हिस इंडस्ट्रीचा जो GDP आहे तो 24% राईज इन फंडिंग, 24% अधिक पैसे देऊन 75% राईज सर्व्हिसमध्ये मिळतो असं दिसतंय. पण इंडस्ट्रीची अवस्था वाईट आहे त्याच वेळेला, कारण 2.3% इंडस्ट्री वाढते. तेव्हा अर्थशास्त्राकडे लक्ष देताना इंडस्ट्रीचा
कारण एम्प्लॉयमेंट अधिक इंडस्ट्रीमधून उत्पन्न होत तयार होते, शेती क्षेत्रात तेवढी होत नाही. आणि एम्प्लॉयमेंट हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा देशासमोर आहे. तर मला त्यांना अशी विनंती करावीशी वाटते की जी आर्थिक तूट 19-20 3.1% जी आहे ती 3% खाली न्यायची आहे. ही नेली तर आपल्याला तुम्ही जसं अमेरिकेशी टक्कर वगैरे देणार आहेत की आपली इकॉनॉमी नाही आहे, ती 5 नंबरवर आहे. अमेरिका खूपच पुढे आहे पण आहेत 5 नंबरला, हे तर काय वाईट नाही आहे. आणि जागतिकदृष्ट्या स्टेबल इकॉनॉमी आहे. आता चीनचं सुद्धा तसं भय नाही कारण तिथल्या राज्यकर्त्यांना आता अभय मिळालं आहे परमनंट. युरोप खाली आहे हे खरं आहे, परंतु ह्या सगळ्याचा साकल्याने विचार केला तर भारताची अर्थव्यवस्था ही चांगल्या अवस्थेत आहे. आणि जर का पंतप्रधानांनी त्याच्याकडे खास लक्ष दिलं, त्या खात्यामध्ये चांगले लोक आणले, तर ही त्याहून अधिक चांगली होऊ शकते. अगदी, मी इलेक्शनकडे नजर ठेवून बोलत नाही. अगदी अगदी, म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा जयराज साळगावकर व्यक्त करतायत. आता आपण पटवर्धन साहेबांकडे जाणार आहोत. अभय पटवर्धन, संरक्षण विषयक गेल्या सुमारे एक वर्ष दीड वर्षापासून जो काही गदारोळ उडाला आहे त्यामुळे या क्षेत्राच्या बाबतीतच अनेक नवे नवे प्रश्न उपस्थित होतात. संरक्षण उत्पादनांमध्ये खाजगी उत्पादकांचा प्रवेश आणि त्यानिमित्तानं होणारा नवा नवा वाद हा एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला देशाचं संरक्षण सिद्धता प्राप्त करणं या बाबतीतचे प्रश्न. आत्ताच्या घडीला संरक्षण देशाचं करणं यासाठी कोणते महत्त्वाचे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहेत? चीन, पाकिस्तान आणि त्याचबरोबर आसपासचे तेल राष्ट्र जी असतील त्यांच्याकडून कोणती नवी आव्हानं आपल्याला पेलायची आहेत? अगदी बरोबर म्हणाले तुम्ही, संरक्षण खातं आणि अर्थ खातं यांचा एकाएकी संबंध असतो. संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला दोन प्रकारची आव्हानं आहेत, एक इंटरनल आव्हानं आहे, अंतर्गत आव्हानं, आणि दुसरी बाह्य देशातली आव्हानं आहेत. अंतर्गत आव्हानांमध्ये एक वेपन डेफिशियन्सी आहे की सध्या राफेल विमानांचा गदारोळ चालू आहे. अंबानींना जो मिळालेला आहे प्रिफरन्स त्याच्याबद्दल गदारोळ चालू आहे. ज्या सबमरीन्स आपण तयार करतो फ्रान्सच्या त्याची थोडीशी माहिती लीक झाली होती मागच्या वर्षी, त्याच्याबद्दल गदारोळ चालू आहे. नक्षलवाद्यांचा गदारोळ चालू आहे. जिहादी काश्मीरमध्ये सध्या कार्यरत झालेले आहेत, तिकडे पाकिस्तानात बसून हफीज सईद फुसकारे सोडतो आहे. त्यामुळे हा एक प्रश्न आहे. आणि यालाच संलग्न असा जो प्रश्न आहे तो आयसिस भारतामध्ये आली आहे. तो एक्स्टर्नल अफगाणिस्तानच्यामधनं जे अमेरिकन सैनिकांची वापसी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा गेल्या 4 वर्षापासून मोदींनी आम्हाला दिलेला जो वायदा होता तो त्यांनी पुरा केलेला नाही आहे, तो पुरा करावा याचा आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आता येणार आहे अंतर्गत सुरक्षेमध्ये तो खालिस्तानचा प्रॉब्लेम येणार आहे. आणि मॉडर्नायझेशन जे आमचा होणार आहे आर्मीचं किंवा एअरफोर्सचं किंवा नेव्हीचं त्याच्याकरता पैसा कुठनं द्यावा ते अर्थतज्ज्ञांनी आता सांगितलं की पैसा हा यायला पाहिजे. आणि त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं की संरक्षण विषयाच्या बरोबरीने अर्थ क्षेत्राला सुद्धा त्यांनी हे द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला जी डिफेन्सला अलॉटमेंट होते सकल घरेलू उत्पादनांच्या GDP 1.62% सध्या चालू आहे, ती 1962 नंतर सगळ्यात कमी आहे. ती साधारण 3% जायला पाहिजे कारण पाकिस्तानची 5% GDP आहे, चायनाची 6% GDP आहे, आपल्या इथे फक्त 1.62 आहे. जे बाहेरच्या आपल्याला खतरे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा खतरा जो आहे तो अफगाणिस्तानमधनं अमेरिकन ट्रूप्सची वापसी आहे. त्याच्यामुळे तालिबान जर तिथे जास्त प्रभावी झालं तर ते पाकिस्तानमध्ये येऊन त्याच्यानंतर पाकिस्तान आपली सेना अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरनं काढून ईस्टर्न बॉर्डरवर म्हणजे भारताच्या बॉर्डरवर येईल आणि त्यांना तिथे खुरापती काढायला ज्या सध्या कमी प्रमाणात आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात सुरू होतील. हा एक दुसरा प्रश्न आहे बाह्य देशातला. दुसरा प्रश्न आहे की आपल्या आजूबाजूला जे चीन स्ट्रिंग ऑफ पर्स करत आहे त्याच्यामध्ये हबन टोटाचा बंदर त्यांना पूर्णपणे मिळालेला आहे, ग्वादारचं बंदर त्यांना पूर्णपणे मिळालेलं आहे. तिथनं चीन आपल्या ईस्टर्न सेक्टरमध्ये म्हणजे बे ऑफ बेंगॉलमध्ये आणि अरबी समुद्रामध्ये काय खुरापती करू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे. चीन पाकिस्तानला विमानं देत आहे
रशिया पाकिस्तानला सुखोई विमानं देणार आहे याच्यावर काय करणार मोदी आणि कसल्या प्रकारची राजनीती करणार हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. अगदी थोड्याच वेळात ज्या वेळेला पंतप्रधान या विषयावर बोलतील तेव्हा आपण अशी अपेक्षा करू की त्यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरं येतील. संरक्षणाच्याच बरोबरीनं देशाची अंतर्गत सुरक्षा ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तेव्हा आपल्याबरोबर प्रवीण दीक्षित आहेत. दीक्षित साहेब, तुमचा दीर्घ अनुभव राहिला या संपूर्ण क्षेत्राबाबतच कार्य करण्याचा आणि त्यामध्ये विविध महत्त्वाच्या स्वरूपात इनपुट देण्याचा. आत्ताच्या घडीला आपण अंतर्गत सुरक्षेची कोणती आव्हानं पाहतो? नक्षलवाद हा एक विषय पटवर्धन साहेबांनी थोड्याच वेळापूर्वी बोलून दाखवला, पण त्या पलीकडे जाऊन आत्ताच्या घडीला देशांतर्गत सुरक्षेची कोणती आव्हानं आहेत ज्याच्याकडे पंतप्रधानांचं लक्ष असायला हवं? आपल्याला कल्पना आहे की कुठलाही विकास जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला सर्वप्रथम अपेक्षा असते की देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था किंवा ज्याला आपण शांतता म्हणतो तर अशा प्रकारची शांतता जर असेल तरच कुठलाही इन्व्हेस्टर, कुठलाही कारखानदार त्या ठिकाणी कारखाना सुरू करू शकतो, त्या ठिकाणी प्रगती करू शकतो. ह्यासाठी सर्वप्रथम आपली ज्याला क्रिमिनल सिस्टीम म्हणतो आपण तर ती क्रिमिनल सिस्टीम स्ट्रॉंग करणं, पक्की करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की स्मार्ट पोलिसिंग याच्यावरती माझा भर राहणार आहे. त्यातल्या स्मार्ट पोलिसिंगमध्ये विशेषतः जो दहशतवादाचा मुद्दा होता ती एक अचीवमेंट त्यांच्या बाजूने नक्कीच आहे की आज जर जम्मू काश्मीर हा जर भाग आयसोलेट आपण केला तर बाकीच्या इतर राज्यांमध्ये दहशतवादावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण मिळवण्यात ते यशस्वी झालेले दिसतात. म्हणजे इतके नक्षलवादांचे हल्ले होऊन पण तुम्ही हे वक्तव्य करताय, कसं काय त्याला समर्थन द्यायचं? आणि आता तेच सांगतो की दहशतवाद त्याच्यातला हा जो एक वेगळा असा मुद्दा आहे की तो नक्षलवादाचा आहे. तर नक्षलवादाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी जवळजवळ जे काही 90 अपेक्षा अधिक असे जिल्हे अफेक्टेड होते ते कमीत कमी करून आज ते जवळ 12-15 जिल्ह्यापर्यंत तो मर्यादित केलेला आहे. त्या दृष्टीने मी असं म्हणेन की दहशतवाद असेल किंवा नक्षलवाद असेल ह्याबद्दल एक खंबीर भूमिका घेऊन त्या ठिकाणी आवश्यक ते मनुष्यबळ, त्या ठिकाणी आवश्यक ते शस्त्र, त्या ठिकाणी आवश्यक तो इंटेलिजन्स या सर्व गोष्टींकडे लक्ष दिल्यामुळे, प्रॉपर मॉनिटरिंग होण्यामुळे त्याबद्दलची परिस्थिती नक्कीच सुधारलेली आहे. एक मुद्दा पंतप्रधानां वारंवार सांगत होते की अनावश्यक कायदे ते हटवतील. तुम्हाला वाटतं या पद्धतीच्या भूमिकेचा फायदा हा अंतर्गत सुरक्षेतसुद्धा असतो का तो केवळ आणि केवळ विधी आणि न्यायपुरताच मर्यादित आहे? नाही, तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडले जे कायदे आहेत ते बरेच सध्या सर्वोच्च न्यायालयाने मध्ये 377 सारखा जो कायदा होता त्याच्यामध्ये बदल केला किंवा अजून अनेक असे कायदे आहेत की जे 1860 सालचे कायदे आहेत त्यामध्ये बदल अपेक्षित आहेत, ते अजून प्रभावीपणे होणं नक्कीच गरजेचं आहे. पण हे सगळे होत असताना आता जे नवीन मुद्दे उपस्थित होत आहेत जसं इंटरनेटचा प्रचार आणि प्रसार आपण फार मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे. आज अगदी गावोगावी प्रत्येक ठिकाणी आज इंटरनेटचा प्रचार पोचलेला आहे. परंतु तो इंटरनेट पोचत असतानाच त्यासाठी असणाऱ्या ज्या काही प्रिकॉशन्स आहेत विशेषतः आर्थिक क्षेत्रामध्ये, विशेषतः महिलांच्या बाबतीत छेडछाड होणाऱ्या ज्या घटना आहेत, तर त्याच्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ई कंप्लेंट्स किंवा ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक अशा प्रकारचा एव्हिडन्स हा जो काही मुद्दा आहे त्याच्यासाठी आवश्यक असे जे काही प्रायव्हेट लोक आहेत, एक्सपर्ट्स आहेत, तर त्यांना आपण जास्तीत जास्त कोऑप्ट करायला पाहिजे. आणि हे सगळंच पोलीस करू शकतील असं नाही. अगदी. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्याकडून येत्या वर्षात पंतप्रधानांच्याकडून काय अपेक्षा आहेत याबद्दलचं वक्तव्य इथं मांडलं गेलं. रोखठोकच्या पहिल्या भागात आपण इथं थांबतोय आणि जेव्हा आपण परतू त्यावेळेला दुसऱ्या भागात अर्थातच चर्चा ही असेल की या क्षेत्रांचा आणि सामान्य माणसांच्या संबंधात बाबत अधिकाधिक काय करता येऊ शकतं. तेव्हा रोखठोकचा पुढचा भाग चुकवू नका. नमस्कार. रोखठोकच्या या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलाखत देऊन आपल्या भूमिका मांडणार आहेत आणि अपेक्षा हीच आहे की ते येत्या वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळही फोडतील. आपण चर्चा करतोय या निमित्तानं की पंतप्रधानांकडून विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांना अपेक्षा काय आहेत. जाता जाता म्हणजे अर्थातच मागच्या भागात आपण असं म्हणालो होतो की केंद्रस्थानी माणूस ठेवून, सर्वसामान्य माणूस ठेवून काय घटना घडल्या पाहिजेत याबाबत आपण चर्चेची सुरुवात करतोय जयराज साळगावकर यांच्यापासून. जयराजजी, येत्या काही काळात ज्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचा विकास झाला तो म्हणावा तितका सरकारी यंत्रणेत रुजला नाही,
पण येत्या वर्षभरात अशा कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, सकारात्मक गोष्टी आहेत की ज्यांच्या माध्यमातून तो सर्वसामान्यांसाठी लाभकारी होईल आणि त्यासाठी विद्यमान सरकारनं हातभार लावला पाहिजे? हे अधिकतर सरकारपेक्षा खाजगी क्षेत्रावर जास्त अवलंबून असतं. ह्या फिस्कल वर्षामध्ये, वित्तीय वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि भांडवली वस्तू क्षेत्रात, कॅपिटल गुड्स, 30% वाढ झालेली आहे. आणि या 30% बराच मोठा भाग हा टेक्नॉलॉजीमध्ये येणार आहे. जसं IBM नावाची कंपनी, तो वॅटसन नावाचा प्रोग्राम करून ब्लॉकचेनचा वापर करून त्यांच्या सगळ्या एम्प्लॉईजचं ॲनालिसिस करते, किंवा समुद्रावरून जे कार्गो होतं त्याच्यात जवळजवळ 40% त्यांच्या खर्चात त्या टेक्नॉलॉजीने कपात घडून आणली आहे. हे आपल्याकडे सगळ्या क्षेत्रात भराभर होणार आहे, कारण सॉफ्टवेअर किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपला देश हा पुढे आहे, आपला देश हा साक्षर आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामधून एक नवीन सिस्टम, म्हणजे ती शेतीमध्ये असेल, सरकारी ऑफिसेसमध्ये असेल, कोर्टांमध्ये असेल, पोलीसमध्ये असेल, सगळीकडे ती सर्वव्यापी अशी सिस्टम आपल्याला बघायला मिळेल. एक मिनिट, पण याचं कॅपेक्स, कॅपिटल एक्सपेंडिचर बाय गव्हर्नमेंट तुम्ही म्हणता ते किती राहील याच्यावरही याच्यातून निर्माण होणारा रोजगार, इन्व्हेस्टमेंट आणि व्याजदर हे ठरणार आहे. तेव्हा आता इलेक्शनचा नुसता विचार न करता ह्या टेक्नॉलॉजीवर जर का भर दिला आणि तो अर्थशास्त्राच्या अँगलने दिला तर या देशाला चांगले दिवस येण्याची शक्यता खूप आहे. अगदी जयराजजी, धन्यवाद. मात्र चर्चेची सुरुवात आणखीन पुढे, म्हणजे चर्चा थोडी पुढे नेण्यापूर्वी पंतप्रधान काय बोललेत, त्याचे काही महत्त्वाची वक्तव्य आली आहेत, ती आपण स्क्रीनवर पाहूया. पंतप्रधानांची पहिली मुलाखत आज प्रसारित होणार आहे आणि त्यांच्या वक्तव्यांमधली विधानं काय आहेत ती आपण बघतोय स्क्रीनवर. सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेणं ही खूप मोठी जोखीम होती असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांच्या आणखीन एका विधानात असं म्हटलं जात आहे की 2019 निवडणूक ही जनता विरुद्ध महाआघाडी अशी असेल. राम मंदिराचा अध्यादेश काढण्याबाबत कायदेशीर प्रक्रियेच्या नंतरच ती कारवाई पूर्ण होईल असं पंतप्रधान म्हणालेले आहेत. पंतप्रधानांची ही 3 महत्त्वाची वक्तव्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. आपण येत्या काळात पंतप्रधानांकडून काय अपेक्षा आहेत, सरकारकडून काय अपेक्षा आहेत याची चर्चा करतोय. मात्र आपल्या सोबत आता विनायकराव पाटील आहेत. विनायकराव, आपल्यापर्यंत मला असं वाटतंय की जे वक्तव्य पंतप्रधानांनी केलं ती 3 वक्तव्य आपल्यापर्यंत पोहोचली असतील. प्राथमिकदृष्ट्या मला सांगा, ही 3 वक्तव्य ऐकल्याच्या नंतर त्यांचा मूड काय वाटतोय? ते निवडणूक याच एका मानसिकतेत जाताना दिसतायत का त्यांना देशाला काही उद्देशून सांगायचं पण आहे? याच्यामध्ये देशाला सांगण्यापेक्षा समर्थनाचा भाग जास्त आहे. त्यांनी त्यांच्या केलेल्या कृतीचे ते समर्थन करतायत. मुळामध्ये असं आहे की या 3 गोष्टींचा त्यांनी जे सांगितल्या त्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांवर काही परिणाम नाही, किंवा आपण जे म्हणतो ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ आपण जे म्हणतो की सर्वसामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी न सर्जिकल स्ट्राईक उपयोगी आहे, न राम मंदिर उपयोगी आहे, न काहीच उपयोगी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला या मोठ्या गोष्टी कळत नाही, त्याला GDP कळत नाही, त्याला इतर गोष्टी कळत नाही, त्याला आंतरराष्ट्रीय धोरणं कळत नाही. त्याला पोट असतं आणि ते पोट भरण्यासाठी अन्न लागतं आणि ते अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्याचं पोट असतं. अजूनपर्यंत आलेल्या मुद्द्यात याला कुठेही स्पर्श केलेला नाही हे मला स्पष्टपणाने. अगदी, आपण असं म्हणालात की सर्वसामान्य माणसाला पोट असतं आणि ते पिकवण्याच्या साठी मेहनत शेतकऱ्याला घ्यावी लागते. अर्थात ही अत्यंत सुरुवातीची विधानं आहेत पंतप्रधानांची जी आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. मात्र त्यातलं एक विधान हे सर्जिकल स्ट्राईकबद्दल होतं, त्याबद्दल मला असं वाटतं की आपण अभयराव पटवर्धन यांना विचारू. अभयराव, पंतप्रधान म्हणतात की सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेणं ही एक अत्यंत मोठी जोखीम होती. तुम्हाला खरंच असं वाटतं की भारतासारख्या देशाला अशा प्रकारच्या क्रिया करण्यापूर्वी अत्यंत मोठी जोखीम समजली जावी, इतपत तयारी करावी लागते? जे आता पाटील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मलाही असं वाटतं आहे की पंतप्रधान आपण केलेल्या कृत्यांचं समर्थन करतात आहेत. सर्जिकल स्ट्राईक हा आर्मीकरता जोखमीचा अजिबात प्रश्न नाही आहे. सर्जिकल स्ट्राईककरता आर्मी हमेशा तयार असते आणि केव्हाही त्यांनी सांगितलं तरी करू शकतात, इतके आपले जे स्पेशल फोर्सेस आहेत. आणि मी स्वतः स्पेशल फोर्सेसमध्ये असल्यामुळे
हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो की आम्ही केव्हाही तयार असतो. पण हा जो त्यांनी प्रश्न किंवा विधान केलेलं आहे की हे जोखमीचं होतं, हे सरकारसाठी जोखमीचं होतं, कारण जर याच्यामध्ये आमचे काही सैनिक धारातीर्थी पडले असते किंवा पाकिस्तानमध्ये राहिले असते किंवा तिथे आम्हाला सोडून यावं लागलं असतं, तर त्या याच्यामध्ये आमची फार मोठी नाचक्की झाली असती, देशाची फार मोठी नाचक्की झाली असती. त्या अर्थाने त्यांनी केलेलं हे विधान बरोबर आहे, पण हे विधान सरसकट लागू होत नाही, कारण हा आर्मीच्या डेली रुटीनचा एक भाग आहे. फक्त यावेळेला तो मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिसाईज केला गेला होता, इतर वेळेला तो पब्लिसाईज केला जात नाही, एवढंच काय ते महत्त्वाचं आहे. अगदी. आपल्याबरोबर प्रवीण दीक्षित आहेत. प्रवीण दीक्षित, देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत पंतप्रधानांची काही वक्तव्य थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचतील, मात्र तत्पूर्वी एक सर्वसामान्य अभ्यासक या नात्यानं आम्हाला आपल्याकडून एक अशी माहिती हवी आहे की देशाच्या समोर आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, अर्थव्यवस्थेचे प्रश्न आहेत, असं असताना राजकारणी सर्जिकल स्ट्राईक आणि राम मंदिराचे मुद्दे का मांडतात? नाही, त्याच्यात मी असं म्हणेन की काही कशा आहे की अस्मितेच्या गोष्टी आहेत. आता जसं आहे की जसं सर्जिकल स्ट्राईक आता संरक्षण तज्ज्ञ पटवर्धन साहेबांनी सांगितलं, पण तरीसुद्धा तोपर्यंत जोपर्यंत हा सर्जिकल स्ट्राईक आपल्याकडनं होत नव्हता तोपर्यंत आपल्याला आठवत असेल की आपले त्यावेळचे जे संरक्षण सल्लागार होते ते वारंवार हाच सल्ला देत होते की आपली तयारी नाही आहे आणि आपण ही जोखीम घेऊ नये. त्याच्यानंतर देखील मला असं वाटतं की पंतप्रधानांनी हा मुद्दा नाकारून ज्या वेळेला हा निर्णय घेतला की नाही आपल्याला सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत आणि आपली जी काही मानसिक किंवा जी काही लागणारी शारीरिक किंवा जी काही तयारी आहे ती तयारी आहेच, आणि हे एकदा खंबीरपणे निर्णय घेतल्यानंतर जे काही ज्याला होईल त्याला सामोरं जायला आपण तयार आहोत, तर हा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय त्यावेळच्या शासनाने विशेषतः पंतप्रधानांनी घेतलेला होता, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे. अगदी. आपण एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं अधोरेखित केलात की भूक ही एका बाजूला आहे, राष्ट्राभिमान हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि माणसाच्या आयुष्यात या दोन्ही गोष्टी असतात आणि त्यांचं महत्त्व नाकारता येत नाही. जयराज साळगावकर, चर्चा ज्या वेळेला राजकीय स्वरूपाची आहे तेव्हा मी एक आणखीन प्रश्न आपल्याला विचारेन. ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या वक्तव्यात म्हणजे पंतप्रधानांच्या मुलाखतीत काही वक्तव्य आपल्याला दिसत आहेत, त्यातलं महत्त्वाचं वक्तव्य आहे की ट्रिपल तलाकसारखं विधेयक हे काँग्रेसमुळे अडलेलं आहे. या प्रकारच्या विधानातून त्यांना काय सूचित करायचं आहे? त्यांना त्यांचा निर्णय पुढे ढकलायचा आहे असं दिसतंय आणि ते बिल काँग्रेसवर फाडायचं असं त्यातून अर्थ निघतो, कारण लोकसभेमध्ये हे बिल पास झाल्यानंतर त्याच्यानंतर राज्यसभेमध्ये अडकल्याचं म्हणतात. नाही आहे मेजॉरिटी, परंतु ते करू शकतात. आणि हा सोशल मुद्दा आहे, हा अर्थशास्त्राचा मुद्दा नाही. हा मुसलमान स्त्रियांची मतं मिळवण्यासाठी खेळलेली ही राजकीय खेळी आहे, तर त्याचा अर्थशास्त्राशी काही संबंध लागत नाही. अगदी. अर्थशास्त्राशी संबंधित असलेली दोन वक्तव्य पंतप्रधानांच्याकडून आली आहेत आणि ती मी आपल्यापर्यंत पोचवतो जेणेकरून त्यावरही तुमचं मार्गदर्शन आम्हाला मिळेल. पहिलं वक्तव्य त्यांचं असं आहे की नोटबंदी हा अचानक घेतलेला निर्णय नव्हता आणि सर्वसामान्य जनतेला नोटबंदीने कोणताही झटका लागला नाही. तुम्ही काय सांगाल? कोण मी? अगदी. जयराज साळगावकर आपण. हां, मी नोटबंदी हा ही अत्यंत चांगली कल्पना होती आणि मोदींसारखा नेताच जो धाडशी आहे कुठलंही रिस्क घेऊ शकतो ती अंमलात आणू शकतो, परंतु ती त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना जे राजकीय रूप त्याला मिळालं आणि लोकांची छोटी मनं दिसली त्याच्यामध्ये, त्यामुळे जनतेला त्याचा निश्चितपणे त्रास झाला. म्हणजे मी एक कंपनी चालवतो. मी या निमित्ताने एक प्रश्न विचारतो आपल्याला की तुम्ही असं म्हणताय की नरेंद्र मोदींसारखा एक धाडसी आणि जोखीम पत्करणारा राजकीय नेताच हा निर्णय घेऊ शकतो. नोटबंदीचे फायदे कृपया दोन महत्त्वाचे फायदे सांगा आणि त्याचं विश्लेषण करत असताना जनतेला काय त्रास झाला ते पण सांगा. नोटबंदीचा पहिला फायदा अर्थव्यवस्थेला असा झाला की आपली अर्थव्यवस्था ही जवळजवळ 17% वाढली, हे रेकॉर्ड आहे, रिझर्व्ह बँकचा डेटा आहे. आणि दुसरा फायदा असा झाला की आता बाजारामध्ये मी बघतो हे बिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये जे जे दोन दोन नंबरचे धंदे करणारे लोक होते त्यांचे धंदे सफाचट झाले, कोलॅप्स झाले आणि ते कोणी बोलत नाहीत कारण ते दोन नंबरवाले आहेत. तेव्हा मोदींनंतर ज्यांची मोदी परत आले तर मोदी किंवा त्यांच्यानंतर समजा अमुक आले, तर नोटबंदी आणि GST या दोन्ही याचा फायदा त्या नेतृत्वाला खूप प्रमाणात आणि पर्यायाने देशाला होणार आहे, अगदी याच्याविषयी माझी खात्री आहे.
नाही दुसरा जी दीक्षित सर विचारतोच, मात्र एक दुसरा जो मुद्दा होता की आपण नोटबंदीचं विश्लेषण करायला कसं चुकलो, किंवा तुम्ही मगाशी म्हणालात लोकांची कोती मन दिसली त्यानं काय जनतेमध्ये संदेश गेला, त्याच्यामध्ये असं दिसलं की आता हे कोऑपरेटिव्ह सेक्टर सहकाराच्या विरुद्ध ज्या विचाराचे जे लोक होते, भाजपचे असतील किंवा शिवसेनेचे असतील कुठलेही असतील, त्यांनी तिथे पैसे गोठवले ना, पैसे उपलब्धच नव्हते, त्याच्यामुळे आता दुधाचा जो धंदा आहे दर 15 दिवसांनी त्या गृहिणीला पैसे मिळतात आणि त्या पैशावर घर चालतं, ते पैसे 3-3 महिने मिळाले नाहीत. म्हणजे माझ्यासारखा धंदा करण्याला सुद्धा जो 20% आमचा धंदा खाली गेला, म्हणजे लिक्विडिटीच नव्हती. अगदी लोकांना नाडायला नोटबंदीचं कारण व्यापाऱ्यांना मिळालं. करेक्ट, व्यापाऱ्यांना असं नाही, सर्वांनाच मिळालं. म्हणजे कसं आहे, पैसे द्यायची दानत नसली की आपल्याला कारण नोटबंदीचं देता येतं. आणि शेवटी काय होतं तर फोर्टमध्ये फिरताना रस्त्यावरून ते फेरीवाले विचारायचे नोट बदललाय नोट बदललाय, इतकं त्याचं रिडिक्युलेशन झालं. तेव्हा इम्प्लिमेंट होताना चुकलं, त्याचा लोकांना त्रास झाला, हे अगदी खरं. अगदी दीक्षित सरांना याविषयी बोलायचं आहे. दीक्षित सर, मात्र तत्पूर्वी माझाही एक आपल्याला प्रश्न आहे की नोटबंदीमुळे दहशतवाद संपेल अशा स्वरूपाचा दावा केला गेला, प्रत्यक्षात नोटबंदीच्या नंतरही दहशतवाद संपला नाही आणि खोट्या नोटांचं चलनात येणंही थांबलं नाही. त्याच्याबद्दल मी असं म्हणेन की या डिमॉनिटायझेशन, विशेषतः त्याच्यानंतर जे होणारं डिजिटायझेशन होतं, की ज्या ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या डिजिटायझेशन होण्यामुळे फार मोठा फरक पडलेला आहे. आज ज्या काही मोठमोठ्या लोकांना घरामध्ये पैसे ठेवून त्या पैसे चोरी होणाऱ्याचे जे काही प्रकार होते ते कमी झाले. नंबर 2, जे दहशतवादाचं आपण आता म्हणलात, तर कालचीच बातमी आपण वाचलेली असेल की झारखंडमध्ये तिथल्या काही दहशतवाद्यांनी एका आमदारांच्या घरावरती हल्ला केला होता आणि त्याचं कारण काय होतं, तर त्यांनी त्यांना 7 कोटी रुपये दिलेले होते कॅशमध्ये आणि ते त्यांना बदलून त्यांच्याकडनं अपेक्षित होते. आता त्या आमदारांनी त्याचा नकार दिला होता की हे असं काही खरं नाही आहे वगैरे, परंतु जे काही असेल ते. परंतु कॅशमध्ये असणारे आणि विशेषतः खंडणीखोर जे लोक होते आणि त्याच्यामध्ये दहशतवादाचा नक्षलवादाचा फार मोठा हात होता, यांच्यावरती ह्या सर्व प्रकारामुळे खूप मोठ्या प्रकारात फरक पडलेला आहे. नक्षलवाद आणि दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडायला हा निर्णय उपयोगी पडला. अभयराव पटवर्धनांकडे आपण जाणार आहोत. अभयराव, तुमच्या तज्ज्ञ असलेल्या विषयाच्या संदर्भातलं एक पंतप्रधानांकडून वक्तव्य होणार आहे आणि ते फार रोचक वक्तव्य आहे. ज्या पद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जात होती, कदाचित ते त्याचकडे दिशानिर्देश करतं का काय असं वाटावं असं हे वक्तव्य आहे. पंतप्रधान सर्जिकल स्ट्राईकच्या बद्दल बोलत असताना असं म्हणालेले आहेत की केवल एक लढाई से पाकिस्तान नहीं सुधरेगा, पाकिस्तान के लिए कुछ और भी सबक जरूरी है. तुम्हाला काय वाटतं, याचा अर्थ काय घ्यायचा, आपण आणखीन एका दुसऱ्या पाकिस्तान विरुद्ध, अर्थात आत्ता क्रमाने मोजल्या तर आत्ता तिसऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईची तयारी करतो आहोत का? अगदी बरोबर आहे जे पंतप्रधानांनी सांगितलं की एका सर्जिकल स्ट्राईकने काहीच होणार नाही, कारण काल परवाचीच न्यूज होती की पाकिस्तानच्या भूमीवरनं दहशतवाद्यांचं ट्रेनिंग परत तिथे चालू झालेलं आहे, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये. पण तिथे चढाई करण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे की नाही याची मला शंका आहे. याच्याकरता शंका आहे की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये सध्या चीनचे जवळपास 2.5 लाखाच्या वर मजदूर काम करतात आहेत आणि जवळपास 50,000 वर त्यांचे सैनिक तिथे आहेत. तेवढ्या याच्यामध्ये आपण त्यांच्यावर आत्मदे जाऊन हल्ला करू शकतो का, हा एक फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. अभयराव, आपण एक फार महत्त्वाची माहिती दिली, या अनुषंगाने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की जर समजा 50,000 चीनी सैनिक आणि 2.5 लाख चीनी मजूर तिथे असतील, तर 3 लाख चीनी नागरिकांचं पाक व्याप्त काश्मीरमधलं अस्तित्व हे भारताच्या साठी हल्ला करताना एक काळजीचं कारण असेल का? अगदी बरोबर आहे, हे काळजीचं कारण असेल, कारण काहीही त्याची आपण ॲक्शन घेतली आणि चीनी सैनिक किंवा चीनी मजदूर यांच्या ठिकाणांवर जर आपल्याकडनं हल्ले झाले, क्षेपणास्त्राचे असतील, मिसाईल्सचे असतील किंवा एअरक्राफ्टचे असतील, तर त्याच्यामुळे चीन आपल्या विरुद्ध उभा राहील आणि आपला जे नको आहे ती 2-फ्रंट वॉर आपल्याला लढावी लागेल. त्या 2-फ्रंट वॉर करता म्हणजे पाकिस्तानशी आणि चायनाशी एकाच वेळेला वॉर लढावी लागेल आणि त्याच्याकरता सध्या तरी आपली संरक्षण दलांची तयारी नाही आहे, कारण आपल्यापाशी सामानाची कमी आहे, विमानांची कमी आहे, बोफोर्ससारख्या गन्सची कमी आहे, सबमरीनची कमी आहे, जहाजांची कमी आहे, सगळीकडे कमीच कमी आहे.
त्याच्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारने आम्हाला बरंच काही दिलं, पण त्याच्या आधीच्या सरकारांनी जे आम्हाला दिलं नाही 15 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये, त्याची परिस्थिती ती परिस्थिती आत्तापर्यंत भरून आलेली नाही आहे. ती भरण्याकरता आम्हाला अजून 1-5 वर्ष द्यावे लागतील, तर आमचं आम्ही पाकिस्तानवर प्रत्यक्ष हल्ला करून किंवा 4 लढाया झालेल्या आहेत पाकिस्तानशी, आता 5वी लढाई आपण निर्णायक प्रकाराने करू शकू याच्याकरता आपल्याला वेळ लागेल आणि त्याच्याकरता थोडा वेळ द्यावा लागेल आर्मीला. अगदी. आपल्याबरोबर विनायकराव पाटील आहेत. विनायकराव, आपण पंतप्रधानांच्या येऊ घातलेल्या मुलाखतीतली वक्तव्य या चर्चेच्या निमित्तानं लोकांपर्यंत आणि आपल्या सगळ्या तज्ज्ञांपर्यंत पोचवतोय. एक राजकीय विधान पंतप्रधानांकडून झालंय आणि तुम्ही ज्या पक्षाला फार जवळून ओळखता त्या पक्षाच्या संदर्भात आहे, म्हणून मी हा राजकीय प्रश्न तुम्हाला विचारतोय. पंतप्रधान असं म्हणाले की 4 पिढ्यों से देश चलाने वाले आज जमानत पर रिहा है. गांधी घराण्याच्या बाबतीतलं हे वक्तव्य आहे. पंतप्रधानांच्या कडून गांधी घराण्याला निवडणुकीच्या दृष्टीनंच लक्ष केलं जात आहे का? 4 पिढ्यों से एक ही खानदान राज चला रहा है, एक मोठं सत्य आहे. आणि 4 पिढ्या एकाच कुटुंबाकडे सत्ता देणे इतके मतदार वेडे नाही आहेत. आणि त्यांनी 4 पिढ्या सत्ता दिली, त्याच्यातले फक्त 2 हे काढतायत, पण सत्ता दिली ही वस्तुस्थिती आहे आणि ती एकाच कुटुंबाकडे का दिली जाते हे मतदारांना विचारलं पाहिजे, कारण तो त्यांच्यावर विश्वास टाकतो आहे असं दिसतं आहे. आणि इतरांच्या पक्षामध्ये आणि इतरांच्या धर्मामध्ये डोकवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि हिंदू धर्माची अधिक काळजी घ्यावी, कारण तिथे बराच सुधारणेला वाव आहे. अगदी. आपण अगदी मोजक्या शब्दात फार टोकेरी पद्धतीनं प्रतिक्रिया दिलेली आहे, पण मी तरी एक प्रश्न आपल्याला अजून विचारू इच्छितो, तो असा आहे की ज्या पद्धतीनं 4 पिढ्यांकडे या देशातल्या जनतेनं सत्ता सोपवली, त्या जनतेला आज सर्वात जास्त विश्वसनीय व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी वाटतात असा भारतीय जनता पक्षाचा दावा असतो. नाही, निवडून येणाऱ्या माणसाचं यश निश्चित महत्त्वाचं असतं, परंतु 5-5 पिढ्या आणि 60-60 वर्ष निवडून येण्याचं महत्त्व गौण नसतं, ते आपण नजरेआड करून चालत नाही. म्हणजे 60 वर्षे ज्यांनी सत्ता निवडून येऊन केली ते गौण होतं आणि आम्ही 2.5 वर्षामध्ये त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे दावे हे ठीक आहे, शब्द म्हणून बरे वाटतात, पण शब्दांच्या त्याला काय म्हणतो पण कसरती पलीकडे याला लोक काही फार महत्त्व देत नाहीत, त्यामुळे आणि झालेली प्रगती झाली नाही असं म्हणणं फार धाडसाचं ठरेल. कारण काय होतं की नवीन राजकीय पिढी असते ते मागच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते आणि या 4 पिढींच्या खांद्यावर मोदीजी बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना दूरचं क्षितिज दिसतं आहे. दूरचं क्षितिज दिसतं हे खरं असलं तरी हा खांदा हा नेहरू गांधी घराण्याच्या खांद्यावर ते बसलेले आहेत प्रगतीच्या, म्हणून त्यांना दिसतो, हे त्यांनी लक्षात ठेवावं. अगदी. एक आणखीन आर्थिक विषयक विधान आलेलं आहे, तेव्हा जयराज साळगावकरांसाठी तो पुढचा प्रश्न असेल. जयराज साळगावकर पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की काळ्या पैशाच्या बाबत वर्षभरापूर्वीच कल्पना देण्यात आलेली होती. तुम्हाला असं वाटतं की नोटबंदीच्या नंतर खरंच काळा पैसा अर्थव्यवस्थेतून नष्ट झाला किंवा तो जिथे कुठे लपला होता तो पांढरा झाला? दोन्ही खरं आहे, तो पांढराही झाला आणि तात्पुरता नष्टही झाला, परंतु तो एक काय असतं, तो एक ऑर्गॅनिझमसारखं असतं, ते तो वाढत जातो परत. त्याचे जे किडे असतात, आता लग्नाचे मंडपवाले त्यांच्यावर 28% GST आला होता, ते 100% नंबर 2 पैसे घेत होते, कारण शक्यच नव्हतं. जेव्हा 18% होता तेव्हा अर्धर्ध घेतो तो म्हणाले, तेव्हा 28% GST आल्यावर काळा पैसा होणारच, आणि असं काही परमनंटली होत नाही, कायमचा मेला काळा पैसा आणि जळून टाकला, तो परत परत येणारच. काळा पैसा अनिवार्य आहे जगभरच्या कुठल्याही इकॉनॉमीत, पण तो डबल डिजिटचं वक्तव्य आहे आपलं आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते निश्चित मान्य केलं पाहिजे,
पण तुमचं हे वक्तव्य फार धाडसाचं आहे. मी म्हणालो की अर्थव्यवस्था चालवायला जगभरात काळा पैसा अस्तित्वात असतो, कारण लिक्विड असतो ना, तो कॉलवर जातो, एका फोनवर येतो त्याच्या, पण तो डबल डिजिट होता नाही, 9% मॅनेज होतो अगदी. आणि याच्यावर खूप रिसर्च झालेला आहे, बरोबर, आणि तो इमर्ज होणारच, मग पुन्हा नवीन काहीतरी टूल काढून त्याला कमी करायला लागेल. आणि सर्वसामान्य माणसांना गॉसिप करण्यासाठी हा एक अत्यंत आवडता विषय कायम राहिलेला आहे, काळा पैसा. तेव्हा मी त्यानिमित्तानं आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारेन की नोटबंदीच्या नंतर 1000ची नोट बंद झाली आणि 2000ची नोट आली, नरेंद्र मोदी येत्या काळात त्यावर काही बोलतील का? हा प्रश्न जनतेला पडू शकतो, पण मी एक अर्थतज्ञ म्हणून तुम्हाला विचारू इच्छितो की 2000च्या नोटांचं येणं हे काळा पैशाला पूरक ठरलं का मारक ठरलं? 2000 रुपयाची नोट ही काळ्या पैशाला कधीही पूरकच ठरणार, कारण ते पैसे कॅरी करायला सोपे जातात आणि ते कॅरी करायला ज्यांना लागतात त्यांचे इंटरेस्ट सरकारमध्ये असतात. त्याशिवाय रिझर्व्ह बँक आणि PMO प्राईम मिनिस्टर्स ऑफिस याचं मोदी पंतप्रधान झाल्यापासून कोऑर्डिनेशन नाही आहे, त्याच्यामुळे ते नोटांचे आकार वेगळे येणं, रिझर्व्ह बँकेतून वेगवेगळी फतवे निघणं, अर्थ मंत्रालयाचं तिसऱ्या दिशेने चाललं आहे, त्यामुळे अशा गोष्टी झाल्या. पण ओव्हरऑल झालं ते चांगलं झालं, ते वाईट झालं असं काही मी म्हणलो. अगदी, आपण नोटबंदीचं अत्यंत स्पष्ट शब्दात समर्थन करताय. आता पुढचा प्रश्न माझा प्रवीण दीक्षित यांना असेल. प्रवीणजी, ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींची वक्तव्य येत आहेत, मग ती सर्जिकल स्ट्राईकबद्दल असोत, ती नोटबंदीच्या बद्दल असोत, राम मंदिराबद्दल असोत, गांधी घराण्याबद्दल असोत, तुम्हाला थोडक्यात असं काय वाटतंय? निवडणूक जवळ येऊन ठेपल्याचे हे पडसाद मानावेत का? नाही, त्यात असं आहे की जसजशी निवडणूक जवळ यायला लागेल तसतसं खोटा प्रचार किंवा पेड न्यूज किंवा ज्यामुळे मतदारांचं ध्रुवीकरण होईल अशा प्रकारे आक्षेपार्ह किंवा तीव्र प्रकारची अशी वेगवेगळ्या गटांकडनं येणारी विधानं, पण ह्या सगळ्यामध्ये मला जी भीती वाटते आहे ती म्हणजे अशी आहे की ज्यावेळेला सर्व राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रचार करण्यामध्ये मशगूल असतील, त्याच वेळेला देशविघातक शक्ती अशा काही ज्या राजकीय व्यक्ती आहेत त्यांच्यावरती प्राणघातक हल्ले करण्याची दाट शक्यता आहे. आणि भारताने ह्या अत्यंत दुर्दैवी असा अनुभव मागे घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये आपले पंतप्रधान किंवा पंतप्रधान जे होऊ शकले असते असे लोक आपण गमावलेले आहेत. तर त्यामुळे ह्या प्रचाराच्या दरम्यान अशा ह्या देशविघातक शक्ती शोधून की ज्याच्यामध्ये कदाचित देशाच्या बाहेरच्या शक्तीसुद्धा त्याच्यामध्ये काही मदत करू शकतात किंवा त्यांचासुद्धा हात असू शकतो, तर त्यांच्यावरती फार बारकाईने लक्ष ठेवणं आणि त्या अशा घटना होणार नाहीत ज्यामुळे कुठल्याही प्रकारे होणारा जो काही राजकीय बदल असेल किंवा राजकीय जे काही निवडणुका असतील तर त्याच्यामध्ये विघ्न येणार नाही, ही फार मोठी जोखीम या पुढच्या काळामध्ये राहणार आहे. अगदी. आणि त्यासाठी मला असं वाटतं की एकच गोष्ट मी सांगू इच्छितो, आपण मगाशी बोललो होतात त्याप्रमाणे, की सामान्य माणूस हा केंद्रीभूत ठेवून काय करणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाची मदत घेऊन आज ज्या माणसाला जिथे तक्रार असेल ती त्याच्या जवळचा जो कोणी पॅट्रोलिंग करणारा पोलीस असेल त्याच्यापर्यंत ताबडतोब पोचवणं, याच्यामुळेच आपण पोलीस वाचवू शकू, आपण याच्यामुळेच त्या सामान्य माणसाला मदत करू शकू आणि त्याच्यामधूनच जी काही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे ती आपण सुधारू शकू. अगदी. आपण उत्तराच्या शेवटच्या भागामध्ये सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षाही व्यक्त केल्यात, त्याबद्दलही आभार. आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जाता जाता रोखठोकच्या या चर्चेच्या निमित्तानं आपण पंतप्रधान काय बोलणार आहेत त्यावरही चर्चा केली. मात्र एक लक्षात ठेवायला हवं की नव्या वर्षात आव्हानं तर आहेतच, पण संधीच्या अनेक शक्यताही दडल्या आहेत. आव्हानांवर मात करत संधीचं सोनं करण्याचं कौशल्य आपल्याला 2019 दाखवावं लागणार आहे. रोखठोकमध्ये आज आपण इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.